नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ उचलण्याचा अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्त्वपूर्ण GR आलेला आहे. सन 2024 आणि 2025 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्थिरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान वितरित करण्यात येते. तर या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादित 45% अनुदान देण्यात येते. सदर अनुदय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे दिनांक 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळी या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. तर वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत सन 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षाकरता 400 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार सदर योजनेकरता सन 2024-25 उपलब्ध 400 कोटी निधीस या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.